नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादरकृत आहे मावळ वार्ता। पाहूयात रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेच्या 51व्या स्थापना दिनाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लग्न व इतर शुभ कार्यासाठी आरामदायी बसेस 17, 28, 32 तसंच 50-सीटर बसेस उपलब्ध। स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा, एअरटिका, वॅगनार या गाड्यांबरोबरच खास लग्न कार्यासाठी विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, विनम्र व तत्पर सेवा। ट्रीप सहल असो वा कोणतंही शुभ कार्य, सुखरूप आणि आरामदायी प्रवासासाठी विश्वसनीय नाव म्हणजे विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स। संपर्क किशोर पवार 9823217908, बीव्ही पवार, पत्ता विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मुंबई पुणे रोड, गवळीवाडा, लोणावळा। रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेचा 51वा स्थापना दिन हॉटेल चंद्रलोक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेची 51 वर्षापूर्वी स्थापना झाली होती। या संस्थेचे संस्थापक सदस्य रमेशचंद्र नय्यर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेचे अध्यक्ष रोटरियन आशिष मेहता, सचिव पुंडलिक वानखेडे, रोटरियन उदय पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन नय्यर यांचा सन्मान करण्यात आला। 51व्या स्थापना दिवसाचा केक रोटरियन रमेशचंद्र नय्यर यांच्या हस्ते कापण्यात आला। यावेळी खजिनदार रोटरियन गोरख चौधरी, उपाध्यक्ष रोटरियन दिलीप पवार, रोटरियन नारायण शारवाले, रोटरियन मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, रोटरियन फातिमा कॉन्ट्रॅक्टर, रोटरियन रवी कुलकर्णी, रोटरियन डॉक्टर डॉली अग्रवाल, रोटरियन मुस्तफा मोतीवाला, रोटरियन धनंजय साखरेकर, वैशाली साखरेकर, रोटरियन कल्पेश ओसवाल, रोटरियन अनिल तंतरपाळे, रोटरियन आयशा सिद्दीकी, रोटरियन बापू पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे आदींसह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांचा सन्मानही यावेळी करण्यात आला। संगीत कलाकार चेतन भैसानिया, नंदा भैसानिया, सुनील कोपरकर, शिल्पा कोपरकर, अतुल पटेकर यांचाही सत्कार करण्यात आला। रोटरियन माजी नगरसेविका बृंदा गणात्रा आणि अनिश गणात्रा यांनी भोजनाची उत्तम सोय केली होती। पाहूयात यावेळी संपन्न झालेल्या संगीतमय कार्यक्रमाची मावळ वार्ताच्या कॅमेरातून टिपलेली छोटीशी झलक। Thank you.
तर ही होती रोटरी क्लब ऑफ लोणावळा या संस्थेच्या स्थापना दिनाची सविस्तर बातमी. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी मावळ वार्तामध्ये. धन्यवाद.